आपल्या समोर सादर होणार आहे. नंबर 12, नंबर 22, 54 आणि 100. तर हो आहे आमचं गावखडी गाव आणि इकडे एक बॅनर लागलेला आहे, बघू शकता. भंडारी युवा प्रतिष्ठान आयोजित पावर्ड बाय श्री सुदर्शनजी तोडणकर गावखडी रत्नागिरी भंडारी युवा प्रतिष्ठान संकल्प एकजुटीचा युवा शक्तीचा भंडारी श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा कोण पटकवणार मानाची चांदीची गदा. दोन कॉम्पिटिशन होणार आहेत, म्हणजे एक भंडारी श्री समाज मर्यादित आणि इकडे आहे भंडारी श्री खुला गट. तर या स्पर्धेसाठी आता आपण रत्नागिरी जातो आहे आणि तुम्ही पण आमच्याबरोबर येतो आहे. आणि हे बघा, हे आमच्या गावातील साईबाबांचं मंदिर. आता मी तुमका दाखवत बसत नाही, आपण जाऊया पुढे. जय शिवराय. मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्र हो, आज आहे भंडारी श्री शरीर सौष्ठव स्पर्धा रत्नागिरी. त्याचबरोबर मित्र हो, या ठिकाणी आता आपल्याबरोबर जातात आपले ड्रीम बॉडी फिटनेस जिमचे इकडे आहेत ओनर भाग्येश भिवंदे आणि आमचे स्पर्धक इकडे आहे सुराग, इकडे पारस आणि या ठिकाणी आहे गौरेश. आता भाग्येश, या आता भंडारी श्री बद्दल म्हणजे या शरीर सौष्ठव स्पर्धेबद्दल तू काय बोलशील? त्याआधी आम्ही बॉडी बिल्डिंगच्या कोणत्या स्पर्धेत भाग घेतला नव्हता, पण यावेळी मी त्यांना सांगितलं की अनुभव घ्या, पहिला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, म्हणून मी यांना भाग घेण्यासाठी सांगितलं. तर तेही भरपूर उत्सुक आहेत, पहिल्यांदाच भाग घेत आहे स्पर्धेत. तर गौरव, आता तुका काय वाटतंय या स्पर्धेबद्दल? पहिलाच अनुभव आहे आम्हाला, पहिल्या इच्छा होती उतरायची, पण आता दादांनी सपोर्ट केलं म्हणून आता उतरत आहे पहिल्यांदा. खूप एक्साइटेड आहे मी पण पहिलाच अनुभव असल्यामुळे, आणि दादाचा सपोर्ट करतोय, आता बघू पुढे काय होतंय ते. सो मित्र, कसं असतं ना, भाग घेणे खरंच खूप महत्वाचं असतं. हरणे जिंकणे ही पुढची गोष्ट झाली, पण ज्यावेळी आपण एखाद्या स्पर्धेत भाग घेतो ना, तर तिकडेच आपण 50% जिंकलेले असतात. कारण काय ना, खूप जणांच्या मनात इच्छा असून सुद्धा आहेत ना, ते भाग घेऊ घाबरत असतात. त्यामुळे ज्यावेळी आपण एखाद्या स्पर्धेत भाग घेतो ना, तर तिकडेच आपण जिंकलेले असतात. आणि या ठिकाणी आता आपली गाडीसुद्धा आलेली आहे, आम्ही या ठिकाणी गाडीची वाट बघत असतो. आणि या ठिकाणी आहेत आमच्या गाडीचे ओनर अमित भाई तोडणकर. चला तर मित्र हो, आता आपण पुढे जाऊया आणि या भंडारी श्री शरीर सौष्ठव स्पर्धेची एकंदर माहिती आहेत ना, तर आपले अध्यक्ष आहेत निलेश दादा नार्वेकर, त्यांच्याकडनं सर्व माहिती तिकडे गेल्यानंतर जाणून घेऊया. चला मित्र हो, आपण इकडनं आता निघायला पाहिजे गावकडीत ना. गणपती बाप्पा, श्रीदेव रामेश्वर महाराज की, बजरंग बली की. आणि बघा, अजून एक आपलं मेंबर आलेलो आहे स्पर्धक वेदांत पावसकर. तर मित्र हो, आता आहेत ना आपण पावसला थांबलाव आहे, कारण या ठिकाणी भाग्येशने काय घेतलं भाग्येश? चॉकलेट घेतलाय, डार्क चॉकलेट ऍक्च्युअली लागतं, पण इथे डार्क मिळालं ना. ओके, नॉर्मल घेतलं. रत्नागिरीत बघूया आपण काय असतं. आणि चॉकलेट कशासाठी? चॉकलेट एक जवळपास कॉम्पिटिशन 1.5 तास आधी वगैरे कार्ब लोडिंग करावं लागतं शार्पनेस साठी, बॉडीवर व्यवस्थित शार्पनेस दिसतं. कार्ब म्हणजे भात वगैरे, भात चपाती, जास्त करून सुका भातच आहे. ओके, बॉडी लोडिंग साठी कार्बची आवश्यकता आहे, चॉकलेट एक लोड करायचं. ओके ओके, ठीक आहे. सो मित्रो, या ठिकाणी हे बघा, या पाऊस मार्केट अड्डो बोलतो तिकडे. सो मी इकडे थांबला होतो, भाग्येशने चॉकलेट घेतलेले आणि आता आपण निघूया. चॉकलेटचा उपयोग फक्त गर्लफ्रेंडला किंवा अजून मुलींका देवकत नाही तर अशा कारणासाठी पण नक्की होता, तर ती एक चांगली गोष्ट आहे. मित्र फायनली आता आम्ही रत्नागिरी पोहोचलो आहे आणि समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह. आणि या नाट्यगृहातच आज ही शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि म्हणजे एकूण कार्यक्रम कशा प्रकारे काय काय आहे तर सर्व बघूया. आणि इकडे माझे ज्येष्ठ भाऊ भ्राताश्री गणेश तोडणकर. सो चल गाणे आतमध्ये जा. बघा, हे अशा प्रकारे सावरकर नाट्यगृहाचं इंटरफेस आहे. आणि इथे आमचे छोटे भाऊ दुर्गा शिवलकर. दुर्गा ऋषभ तोडणकर एक फॅन वगैरे काय नाही, पण दुर्गाबद्दल सांगायचं, पण दुर्गाजी पण यंदा बॉडी वगैरे यांचा अगोदर खरंच खूप, म्हणजे आता पण चांगली बॉडी आहे, पण अगोदर भाग वगैरे घेतला होता त्याने, पण यंदा भाग नाही घेतलाय. पण काय
मॅनेजमेंटमध्ये, हा मॅनेजमेंटमध्ये, त्यामुळे यंदा भाग घेत नाही, पण पुढे मागे पुढे आहेत ना तो पण आपल्याला या स्पर्धेमध्ये दिसेल. त्यावेळी आपण दुर्गावरती खास एक वेगळी व्हिडिओ नक्की बनवू. नक्की नक्की नक्की. तर थँक्यू. अरे भाई तू नाही उतरलायस, उतरतोयस ना? अरे ऑल द बेस्ट. इकडे ऑल द बेस्ट बाबा. बघा हळूहळू या ठिकाणी सर्वजण येत आहेत, आणि इकडे आहेत माझे मित्र अक्षय पवार. भाई उतरतो आज. मित्र हो आता आहेत ना आपण या नाट्यगृहाच्या बाहेरच पोहोचला आहे, आणि आता थोड्या वेळात आतमध्ये जाऊया. आणि आपले मॅनेजमेंट आहेत ना, सर्व सदस्य आहेत, भंडारी युवा प्रतिष्ठानचे जे सर्व सदस्य आहेत, त्यांच्याकडनं या स्पर्धेबद्दल काय आणि काय काय होणार आहे पुढे मागे पुढे ते सर्व आहेत ना, आपण त्यांच्याकडनं डिटेलमध्ये माहिती घेऊया. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आता मी आहेत ना या आपल्या युवा प्रतिष्ठान भंडारी युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांबरोबर या ठिकाणी आहे. या सर्वांचं हे आयोजन नियोजन खरंच खूप सुंदर आहे. या ठिकाणी आल्यानंतर पण हे सर्व नियोजन आहे ते पाहून आहेत ना मलासुद्धा खूप बरं वाटलं. तर आता हे सदस्य आहेत आपले सर्व, तर त्यांच्याकडून आहेत ना या सर्व आपल्या कार्यक्रमाबद्दल माहिती घेऊया. तर इथे आहेत आपले दादा निलेश दादा. तर दादा आपल्या या शरीर सौष्ठव स्पर्धेबद्दल थोडक्यात काय असेल माहिती सांगा. नमस्कार. भंडारी युवा प्रतिष्ठानतर्फे गेली 4 वर्ष ही स्पर्धा आयोजित केली जाते, जिल्हास्तरीय आणि एक राज्यस्तरीय स्पर्धा आपण घेतो. अर्थ हे 5वं वर्ष आहे भंडारी श्रीचं. भंडारी श्रीचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण संपूर्ण जिल्ह्यासाठी स्पर्धा असते. 2 गटात स्पर्धा खेळली जाते, एक भंडारी समाज मर्यादित आणि दुसरा खुला गट. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या इतर सगळ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये जेवढे स्पर्धक येत नाहीत त्यापेक्षा जास्ती स्पर्धक ज्यावर्षी आता 100 आकडा पोचला आहे स्पर्धकांचा. आणि आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, कारण आमचं जे आयोजन नियोजन संयोजन असतं त्यांच्यावर प्रेम करून हे सगळे स्पर्धक येतात, त्याबद्दल ते सगळ्यांचे आभार. आणि सांगायला खूप अभिमान वाटेल ते भंडारी समाजासाठी आणि भंडारी युवा प्रतिष्ठानसाठी की या स्पर्धेमध्ये भंडारी विजेत्याला जी चांदीची गदा दिली जाते ती जगभरात कुठे दिली जात नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आम्हाला त्या सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. जय हिंद. जय भंडारी. जी चांदीची गदा आहे ती तुम्हाला मी सगळ्यांना दाखवतो. ही चांदीची गदा आहे. गेली 3 वर्ष आपण भंडारीश्री विजेत्याला देतो. चंद्रकांत भाटकर आणि कैलासवासी विजया चंद्रकांत भाटकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू आहेत कौस्तू भाटकर यांनी ती दिली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि ही कशी आहे, आपण जो विजेता आहे त्याला 3 महिन्यासाठी त्याच्या घरी ती गदा असते, त्यानंतर आपण परत घेऊ. आणि सगळ्यां त्यांच्यासाठी खूप अभिमानाची, कारण ह्याच चांदीच्या गदेसाठी बरेचसे स्पर्धक या स्पर्धेत खेळतात. बरोबर, ह्या मानासाठी सर्वजण खेळत असतात. सो ही बघा मित्र, हीच आहे ती चांदीची गदा. या गदेसाठी या मानासाठी सर्वजण खेळत असतात. नमस्कार, मी ॲडव्होकेट साईजी दयानंद शिवलकर. मित्रांनो, आम्ही सर्वांनी सर्व भंडारी समाजातील तरुणांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एक संकल्प करून भंडारी युवा प्रतिष्ठान ह्या एका प्रतिष्ठानची स्थापना केली. एकाच मंचाखाली, एकाच संघटनेखाली, एका प्रतिष्ठानखाली सगळ्या भंडारांना एकत्र केलं आणि त्या माध्यमातून आपल्या समाजाला पुढे कसं नेता येईल, आपल्या तरुणांना कसं पुढे नेता येईल, आपल्या समाजातल्या लोकांना कसं सक्षम करता येईल याचा एक निर्णय घेऊन, याचं एक पूर्ण नियोजन करून आम्ही ह्या प्रतिष्ठानमध्ये उतरलो आणि अतिशय जोरात आपल्या माध्यमातून काम चालू आहे. आज भंडारी युवा प्रतिष्ठानचा हे 5वं वर्ष आहे. कोविडमध्ये 1 वर्ष आपण ह्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याकडे झालं नाही. कोकण किनारपट्टीवर वसलेला आमचा समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येतोय, मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय, याचा मला सार्थ अभिमान एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मला वाटतं. आणि ही भंडारी युवा प्रतिष्ठान आयोजित भंडारी श्री स्पर्धा हे ही आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मोठ्या जल्लोषात या ठिकाणी पार पडणार आहेत, हे आपण पुढे सगळे पाळ. त्यामुळे मला भंडारी असल्याचा आणि भंडारी समाजामध्ये जन्मल्याचा मला अभिमान वाटतो. मला भंडारी म्हणून एवढं सांग असं वाटतं की भंडारी हा न संपणारा समुद्र आहे. समुद्र कधी आटत नाही, समुद्राच्या लाटा वारंवार येत राहतात आणि आमच्या समाजाची एक सिंहगर्जना आहे, श्रीमान भागुशेटकिरांची एक सिंहगर्जना आहे. तर ती सिंहगर्जना देऊन आम्ही या ठिकाणी सर्व या ठिकाणी आम्ही जल्लोषात या कार्यक्रमाला सुरुवात करणार. एक तुतारी दे ललकारी, जय भंडारी जय भंडारी. एक तुतारी दे ललकारी, जय भंडारी जय भंडारी.
सो मित्रो अशा प्रकारे आहेत ना खूप छान अशी माहिती आपल्याला त्या सर्वांनी दिलेली आहेत खरंच खूप. आणि आता ही स्पर्धा कशा प्रकारे पार पडते ते सुद्धा आपण बघूया. या ठिकाणी जाऊया आणि आपले दुर्गेश शिवलकर काय बनियान आपली भंडारी युवा प्रतिष्ठानची बनियान ओपन कर ना मी आताच घालतो इथे भंडारी श्री 2022 भंडारी युवा प्रतिष्ठान संकल्प एकजुटीचा युवा शक्तीचा मित्र बनियान माझं कशी वाटतंय बघा नक्की सांगा. आणि ब्लॅक कलर आहे ऑल टाइम फेवरेट आहे आपलं साईज पीस एकदम बरोबर आहे. चला आता आपण लवकर जाऊया आणि स्पर्धा बघूया. फायनल हे बघा हे बॅकस्टेज आहे या ठिकाणी सर्व स्पर्धक आहेत तयारी करत आहेत. आणि हे बघा हे आहे आमचं पट्टो ड्रीम बॉडी फिट तयारी केव्हा सुरू करतात पहिला एक लोगो घेतला अजून एक घ्यायचा काय घेतला पहिला एक बिल्लो घेतलाय. ओके ओके आता दुसरं घेत आहे बिल्लो म्हणजे हा 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 दोन लागतात नाही ओपनला पण उतरताय तू अच्छा बघा आता या ठिकाणी ना बिल्ले वाटप करतायत ऋषिकेश पाटील आणि या ठिकाणी आमच्या ड्रीम बॉडी फिटनेसचा पट्ट्या पहिल्यांदाच नवा करून जात आहे. राजेश कसं वाटत आहे आपल्या जिमचं पहिलंच आता मेंबर या ठिकाणी स्पर्धेत उतरत आहे. ऍक्च्युली माझी भरपूर वर्षापासून इच्छा होती की आपल्या जिमचा कोणतरी मेंबर बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये कम्प्लीट करावा. त्याचं ऍक्च्युली समाधान वाटतंय आमचे सुमित आंबळे आणि या ठिकाणी आता माझ्या बरोबर पंकज पुसाळकर माझ्या जीवा भावाचे मित्र. पंकज बद्दल अभिमानाची गोष्ट आहे ती म्हणजे पंकजने सुद्धा भंडारी श्री मारलेली आहे 2018 मध्ये पंकज सुद्धा भंडारी श्रीचा मानकरी आहे. तर पंकज आता तुला कसं वाटतंय म्हणजे आपली एक समाजाची स्पर्धा म्हणून एक नाव भरपूर उंचावलेलं आहे बरोबर. पण एक समाजाची स्पर्धा खेळण्याची जी मजा आहे ती फक्त एक आपल्या रत्नागिरीत एक भंडारी समाजाची एक मोठी स्पर्धा होती भंडारी श्री म्हणून ती एक खेळल्यामुळे मोठं नाव झालं आमचं रत्नागिरी आणि लोक आम्हाला भरपूर ओळखायला लागली बरोबर. आणि त्यामुळे समाजात आम्हाला थोडा मान मिळाला या स्पर्धेमधून. आणि या स्पर्धेसाठी आहेत ना मगाशी मी तुम्हाला अगोदर दाखवलं ते सर्व सदस्य आहेत ना खूप प्रयत्न करत असतात. ही आता या दिवसासाठी आहेत ना जवळजवळ एक 2 ते 3 महिने अगोदरपासून त्यांची सर्व नियोजनाचा कार्यक्रम सुरू होतो आणि त्या सर्वांच्या अपार कष्टामुळे आहेत ना हा आजचा दिवस पार पडतो. तर त्या सर्वांना सर्वांचा सुद्धा आहेत ना मला खूप अभिमान आहे. Thank you.
ना मित्र, आता आपल्या बरोबर आहे तिकडे विनार वांगणकर दादा। दादा दादाने सुद्धा आहेत ना लास्ट टाइम म्हणजे 2020 मध्ये भंडारी स्त्री टायटल मारला होता, आणि आता तुझं पुढे काय म्हणजे पुढे उतरणार आहेस का परत? नक्की नक्की नक्कीच। आता सर मी थोडं थोडं मेडिकल इश्यू झालेले, त्यामुळे मी थोडं स्टॉप केलेलं, आणि रिसेंटलीच माझं लग्न वगैरे झालं, त्यामुळे थांबून ठेवलेलं, थोडा टाईम नाही भेटायचा एक्सरसाठी। बरोबर। आणि ह्या वर्षी जी कॉम्पिटिशन झाली बघा, पहिले जेवढी कॉम्पिटिशन होती रत्नागिरीमध्ये तेवढे आता कॉम्पिटिशन होत नाही काही कारणामुळे। बरोबर। आता ही जी भंडारीशी भंडारीश्री जी होते ही आय थिंक आपल्या रत्नागिरी सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आत्ताची आहे सध्याच्या टाईममध्ये, सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन होते, आणि खूप आपल्यासाठी अभिमानाची आहे। सगळ्यांचं एक स्वप्न असतं की भंडारीश्री आपल्या लाईफमध्ये एकदा तरी, जर रत्नागिरीत राहत असेल आणि भंडारी असेल तर नक्कीच आपण प्रयत्न करत असतो की मी भंडारीशी झालं पाहिजे, मी भंडारीशी झालं पाहिजे, आणि माझं स्वप्न 2020 कम्प्लीट झालं। त्यानंतर मग आता मी एक वर्ष गॅप ठेवलं आहे, 2022-23 मी प्रिपरेशन करेन आणि मी ट्राय करेन की रत्नागिरीमध्ये मोठ्यात मोठा स्टेज गाठून तिकडचं मेडल्स वगैरे मी रत्नागिरीमध्ये ट्रॉफी आणेन, याचं ट्राय करेन नक्कीच। लास्ट टाईम माझी कॉम्पिटिशन जी झाली ती इंडियाला मी ब्रॉन्झ लागलो, मिस्टर इंडियामध्ये जी बँगलोरमध्ये झाली ती। ओके ओके। तर मी आता ट्राय करणार आहे की ते टायटल रत्नागिरीमध्ये कसेल याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, आणि आम्ही सर्वजण सुद्धा रत्नागिरीकर त्याच क्षणाची वाट बघताय। तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रो। आणि त्याचप्रमाणे आता आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी अनिकेत पुसळकर दादा। तर दादा तुम्ही 2019 म्हणला, 2019 ची भंडारी श्रीची टायटल मारला, तर त्यावेळी तुमचा अनुभव कसा होता? एकदम चांगला होता। 2019 खूप कॉम्पिटिटर्स पण होते, त्यावेळी महाराष्ट्र स्त्री पण झालेली भंडारी महाराष्ट्र स्त्री, तर त्यावेळी खूप चांगला प्रतिसाद होता स्पर्धकांकडून पण। एक वर्ष मी त्या गोष्टीची तयारी करत होतो, माझी टायटल मी मारायची एक एम होताच माझा पाहिजे, आणि त्यानुसार दादाने तयारी केली आणि स्वप्न होतं ते पूर्ण केलं होतं। सो दादा बरं वाटलं तुम्हाला भेटून। तर मित्र आता आहेत ना आपल्या आतमध्ये सर्व तयारी होते सुरू होते, तर चला आता आपण सर्वांनी आहेत ना एन्जॉय करूया, बघूया ही स्पर्धा कशाप्रकारे काय पार पडते, ते सुरुवात होते आता स्पर्धेला। मित्र हा बघा हा पहिला गट आहे, सर्वांचं या स्पर्धेमध्ये जोरदार आणि जल्लोषाने स्वागत करतो। भंडारी युवा प्रतिष्ठान आयोजित भंडारी श्री 2022 I wanna get
put it on tonight. I wanna get you one more time. I really wanna cross the line. I wanna get you one more time. One more time. One more time. One more time. आता मित्रों भंडारी स्त्रीची समाजाची फक्त जी शरीर सौष्ठव स्पर्धा होती ना ती पूर्ण झालेली आहे. रिझल्ट काय आहे तो परीक्षकांकडे आहे. त्यानंतर आता भंडारी स्त्री आहे ना ती ओपन होणार आहे आणि त्यासाठी सर्व स्पर्धक तयार आहेत. तर आपण जाऊन बघूया तिकडे कशी तयारी चालू आहे ती. थोड्याच वेळात ते आता स्टेजवरती येतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट की मित्र पंकजचं पण चॅनल आहे यूट्यूब चॅनल. पंकज पुसाळकर ब्लॉग करून तर चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करून घेऊ नका. दादा या वर्षी परत उतरणार की नाही तुम्ही? आम्ही वेटची असोसिएशन खेळतो. काय ते हे स्विच केले वेटची असोसिएशन खेळतो. वेटची असोसिएशन. ओके आता ही हाईट मध्ये झालो आहे. ओके आणि त्याचप्रमाणे मित्र या ठिकाणी आपल्या बरोबर सूरज पाटणे तर यांनी आता मेन्स फिजिक तरी महाराष्ट्र टायटल मारली होती. तर आता आपल्याला मेन्स फिजिक म्हणजे आपले काही व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती नाही तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. मध्ये म्हणजे तुमची प्रॉपर सिमेट्री बघितली जाते. अपर बॉडी असते वेस्ट. अपर बॉडी असते. अच्छा वेस्ट तुमची पूर्ण ब्रॉड मध्ये नाही पाहिजे. टीम मध्ये पाहिजे आणि बॉडी मध्ये हार्डनेस आणि मस्क्युलिटी चांगली असली पाहिजे. अच्छा म्हणजे याच्यामध्ये आपले थाईज वगैरे नाही बघत? नाही लेग्स मध्ये बघितले जातात पण लेग्स तुमचे काफ्स बघितले जातात. ओके ओके काफ्स तुमचे अट्रॅक्टिव्ह पाहिजे. अच्छा म्हणजे कंबर ते ढोकळापर्यंत नाही पाहिजे. ओके ओके आणि तुम्ही आता पण उतरणार आहे तुम्ही? आता बॉडी बिल्डिंग मेन्स फिजिकलाच खेळतो. या वर्षी मेन्स फिजिक नाही आहे. ओके इथं आल्यानंतर संपल्यानंतर मग बॉडी बिल्डिंग खेळायचं. अच्छा अच्छा ऑल द बेस्ट तुला. आणि दादा तुला पण फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. बघूया कशा प्रकारे होते ते. दादा तुम्ही कुठून आलाय? चिपळूण जे नाव काय तुझं? तनय रामचंद्र कुंभार. गणेश कुंभार? तनय कुंभार. तनय रामचंद्र कुंभार. ओके तर इकडे चिपळूणवरून आलेले आहेत आणि या ठिकाणी आहेत. दादा तुझं नाव काय? अक्षय अंगण. कुठून आले तू? चिपळूण. चिपळूणवरून. ओके आणि
आणि आता या ठिकाणी आहेत ना आपले अभिजित दादा आहेत ना, सेकंड ग्रुपची लाईन घेत आहेत म्हणजे सर्वांना लाईनमध्ये लावून घेत आहेत जेणेकरून आपल्याला स्टेजवरती आहेत ना पुढे. शुभम बरोबर शुभम शुभम रेडी आहे का? शुभम सेकंड ग्रुप वैभव मेस्त्री रेडी आहे ना? वैभव वैभव मेस्त्री त्याचं नाव काय तुझं? ओंकार सुर्वे. ओंकार सुर्वे आणि तुझं भाऊ सुर्वे कुठं ट्रेनर आहे? कुठून आला तुम्ही? खेडवरून आलाय. ओके नाव काय तुझं? अब्बास खान. अब्बा अब्बास खान दापोली. दापोलीवरून आलं अब्बास खान दापोली. ओके ट्रेनर आहे प्रमोद जालगावकर. हे माझे ट्रेनर जालगावकर प्रमोद जालगावकर. दापोली जिम दापोली रियान 24 जिम. ओके आणि हे टू टाइम मिस्टर इंडिया झालेले आहेत. काय बोलतो हा? कुमार आणि किशोर. कुमार आणि किशोर. कुमार आणि किशोर दोन वेळा मिस्टर इंडिया झाले. 2013 2013. ओके कुठे झाली होती स्पर्धा ती? कर्नाटका. कर्नाटकला. अच्छा खूप छान वाटलं ऐकून. थँक्यू. आता उतरणार की ना पुढे? पुढच्या वर्षी तयारी करतो. पुढच्या वर्षी तयारी करतो. ओके ऑल द बेस्ट. स्वप्नील तळेकर. तळेकर तुम्ही कुठे राहत नाही रे? ओके आता आतमध्ये किती लाईन झाले? हे झाले ग्रुप झाले आता ह्याच्यात हा 4 ग्रुप आहेत आणि 69 नंबर्स आहेत. 69 नंबर्स टोटल आहे. ओके आणि आता हा 2, 3, 4 हे 4 गट आहे. आता किती हा कितवा गट आहे? हा पहिला हा सेकंड ग्रुप आहे. सेकंड ग्रुप आपला तयार ग्रुप आता स्टेजवर गेले. ओके सेकंड ग्रुपमध्ये किती मुलं आहेत? आता साधारण असतील do it on my own so I gotta get through it and the only thing I know is to love what I'm doing never give up never slow till I finally prove it never listen to the no's I just wanna keep moving keep my head up when I act head up that's a fact never looking back I'ma keep myself on track keep my head up staying strong always moving on feel I don't belong tell my thoughts to move along push myself to be the best die with no regrets live with every breath see my message start to spread hello chapandar ji khula gadache ki bhandar ji che yatun bhandar ji 2022 cha mankari aple samog sadar honar नंबर 12 नंबर 22 54 आणि 100 आपल्याला हॅलो अरे गेला आपल्याला 8 पोल या ठिकाणी द्यायचे त्यांचं कॉलेज चाललं नाही तर फाईन मारते
नंबर 65 शिवलगर काका तो आले आले आहेत ना काकाने वगैरे तर आपण तिने विचारपूस केली सो बरं वाटलं अशा प्रकारे कोणीतरी आपली माणसं खणखणीत कान आहे तो बरं वाटलं आणि त्याचप्रमाणे इथे आहेत आपले आकांक्षा ताई आणि यांच्या मिस्टरनी ही टायटल मारलेली आहे भंडारीची तर खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि पार्टी घ्या स्वप्न होतं की आशिषने मला मारतोय मी काय केलंय अरे मी काय केलंय हा मारणार वाटतो पुढच्या वेळी आहे भंडारी श्री मित्र फायनली आपली भंडारी श्री शरीर सौष्ठव ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि दादा खरंच खूप खूप सुंदर अशी स्पर्धा झालेली आहे तुमची सर्वांची मेहनत आपले भंडारी युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य त्यांची सर्वांची मेहनत ही दिसून येत होती आणि त्याचं खूप चांगलं यश आपल्याला आता मिळालेलं आहे सो आता या पुढे अजून काय बोलाल तुम्ही नाही म्हटलंच ते खरं आहे की कोणा एकामुळे स्पर्धा होत नाही बरोबर संघटना असल्यामुळे आणि सगळेच हात कामाला लागल्यामुळे यश येतं गेले 4 वर्षाचा तो अनुभव आहे बरोबर त्यामुळे आमच्या संघटनेत एक असतं की या संघटनेत मी काम केलं असं पण म्हणत नाही आम्ही काम केलं बरोबर आम्ही हा शब्द खूप महत्त्वाचा असतो तो आम्ही गेली 5-7 वर्ष जपत आलो 7 वर्ष जरी संघटना दिसत होतो त्यामुळे सगळं यश मिळत आहे आणि यानंतर आता आणखीन एक प्रयोजन आहे सगळ्या गावागावात जाऊन जसे आपल्या महिलांची मंडळ असतात त्याला काय म्हणतात
हां महिला बचत गट हां हां तसे पुरुषांची बचत गट करायचे ओके मत्स्य शेतीसाठी अच्छा या संदर्भात मत्स्य विभागाशी संपर्क झालेला आहे बरोबर मंत्रालयातून पण माझे आपले सगळ्यांचेच बंधू सुदर्शन तोडणकर मदत करणार त्या गोष्टीसाठी त्यामुळे प्रत्येक गावात ही मीटिंग होणार आहे प्रमुख त्याला किती यश येतं ते बरोबर आणि तुमच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना मी धन्यवाद देतो की स्पर्धा यशस्वीप्रमाणे पार पडल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भंडारी आणि या ठिकाणी आता आपला हा कार्यक्रम सुद्धा हा व्लॉग सुद्धा इथे संपलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे माझा दादा आहे प्रणील तोडणकर आणि मागे गणेश तोडणकर सो या सर्वांच्या आहेत ना हा ब्लॉग बनवायलासुद्धा खूप मदत मिळाली मला सो सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या टीमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि लवकरच भेटू पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय